नमस्कार, मी प्रवीण दवणे। आज साई दर्शनाला मी शिर्डीला आलो आणि माझ्या कुटुंबियांबरोबर आलो। ते माझ्या सासूबाई आहेत आणि बरोबर माझी पत्नी पण आहे। आणि साईच्या गाभाऱ्यात साक्षात साईनाथांचं दर्शन घेतलं आणि साई तीर्थ पार्क या एका आध्यात्मिक आणि विज्ञान मंदिरामध्ये आज या ठिकाणी मी उभा आहे। गेले जवळजवळ 1.5-2 तास एका भारावलेल्या उत्कट मनस्थितीत मी आहे। याचं कारण शिर्डीमध्ये इतकं एक वेगळं मनोरंजन आणि अध्यात्म यांचं एकत्रित मिसळण असलेलं संगम असलेलं एक खरं म्हणजे एक आनंद तीर्थ या ठिकाणी बसवलेलं आहे पाहून आम्ही सगळेजण अत्यंत आनंदित झालो आहे। मला असं वाटतं की या एका आध्यात्मिक तीर्थात किंवा या साई तीर्थ पार्कमध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कुठेही नसलेल्या काही गोष्टी मला या ठिकाणी जाणवल्या। पहिली गोष्ट मला जाणवली ती म्हणजे अत्यंत निखळ स्वच्छ पावित्र्य मांगल्य चारित्र्य यांचं एक वेगळ्या तऱ्हेचं एक त्रिवेणी संगम असलेलं एक वेगळं तीर्थक्षेत्र इथे आहे। विज्ञानाचा एक इतकं सकारात्मक उपयोग करता येतो हे इथल्या संयोजकांनी दाखवून घेतलेलं आहे। मला या मुद्दामून रसिकांना खास सांगायचं जे आपले साधक आहेत आणि बघणारे जे एक लक्षावधी प्रेक्षक आहेत त्यांना सांगितलं की इथे तुम्ही आलात तर तुम्ही लंकादहन हा जो एक वेगळ्या प्रकारचा एक मनावर वेगळा परिणाम साधणारा असा एक जो शो आहे तो जरूर तुम्ही बघा। एकाच वेळेला त्या ठिकाणी रामायणही कळेल आणि त्याच्याला विज्ञानायनही कळेल आणि एक चांगला एक वेगळ्या प्रकारचा संस्कार करणारा हा एक फायदेशीर शो आहे। त्यानंतर द्वारकामाईमध्ये आम्हाला आलो। द्वारकामाई जी आहे ती साक्षात साईनाथांची वस्ती असलेली आणि वास्तूलाच त्यांनी आई मानलं अशा प्रकारची भूमी आहे। आत्तापर्यंत मी स्वतः कवी म्हणून द्वारकामाईची अनेक गीतं मी लिहिली पण द्वारकामाई साक्षात उभी राहिली ती या साई तीर्थ पार्कमध्ये। खरोखर असं वाटतं की त्या रोबोट पार्कमध्ये की माणसं व्यक्ती आपल्या जी बोलत आहेत की काय साईनाथ आता आपल्याजवळ येऊन डोक्यावर हात ठेवतील की काय इतका सुंदर आभास या ठिकाणी निर्माण केला आहे। मी या सगळ्या कलावंतांना मुद्दामून शुभेच्छा देईन। त्यानंतर आदरणीय डॉक्टर संतोषजी खेडलेकरांनी आम्हाला जे आणलं या ठिकाणी आणि ते साक्षात यात्रेमध्ये आणलं तीर्थयात्रेमध्ये आणलं आणि ही जी संपूर्ण भारतातल्या महत्त्वाच्या अशा तऱ्हेच्या तीर्थक्षेत्रांची यात्रा ही मला आमच्या सासूबाईंना आणि माझ्या पत्नीला घडवता आली ती या मंडळींमुळे। मला विशेष वाटलं की भारतातली प्रमुख तीर्थक्षेत्र आज या घाईगडबडीच्या युगामध्ये प्रत्यक्ष बघणं फार अवघड झालं आहे। अशा वेळेला अगदी प्रतिकृती म्हणजे मला असं वाटलं की त्या मूळ तीर्थक्षेत्रातच आपण गेलो की काय इतकं सुरेख म्हणजे विलक्षण मीनाक्षी मंदिर फार सुरेख उभं केलेलं आहे। सुवर्ण मंदिर इथे डोळ्यांनी पण पाहिलं आहे। मला वाटलं पुन्हा मी एकदा पंजाबमध्ये अमृतसरमध्ये आलो की काय आणि आपल्या पांडुरंगाचंही दर्शन घेतलं आणि या सगळ्या वास्तूचं पावित्र्य हे स्वच्छता इथल्या सगळ्या सेवकांचं आतिथ्य प्रत्येकाला केवळ मी इथे पाहुणा म्हणून नव्हे तर इथे प्रत्येकाशी ते माझ्याशी वागावं इतक्याच प्रेमाने ते वागतायत आणि मी खरंच या संयोजकांचे इथल्या सगळ्या व्यवस्थापनाचं इथल्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन आणि आभार एवढ्यासाठी मानतो की विज्ञानाचा उपयोग नव्या पिढीसाठी शिक्षकांसाठी पालकांसाठी इतका उत्तम करता येतो हे मी तरी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं। सगळ्यांचे मी आभार मानतो आणि अशा तऱ्हेची तीर्थयात्रा विज्ञानयात्रा मनोरंजनाची निखळ अशी यात्रा ही अनुभवून आम्हाला नव्या जगण्याचा एक उत्साह आणि चैतन्य दिलं याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि कुटुंबियांच्या वतीनं मी कृतज्ञता व्यक्त करतो। धन्यवाद।